आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सैनिक शाळेत देशभक्ती गीत गायन स्पर्धा उत्साहात, विद्यार्थ्यांमध्ये देश सेवा देशप्रेमाच्या जागृतीसाठी आयोजन. कोगनोळ येथील सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये देश सेवेचं, देश कार्याचं तसेच देशप्रेमाची जागृती व्हावी या उद्देशाने इंटरनॅशनल पब्लिक स्कूल अँड स्पेशल डिफेन्स करिअर अकॅडमी यांच्या वतीनं देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अनमोल पाटील हे होते. स्वागत आणि प्रास्ताविक श्रीनाथ सावंत यांनी केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचं पूजन केलं. यावेळी मान्यवरांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. सरिता दिवटे यांनी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचा हेतू सांगून मनोगत व्यक्त केले. शिवानंद ऐवाळे यांनी स्पर्धेचे नियम व अटी सांगितल्या. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बल सागर भारत हो, मेरा कर्मा, भारत आमचा, नन्ना मुन्ना राही हू अशी देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी बोलताना उपाध्यक्ष अनमोल पाटील म्हणाले, देशाविषयी प्रेम, देश सेवेची भावना मनात जागृत व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येत आहे. सैनिक शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान जागृत करण्याचा आमचा मानस आहे. यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अभय नवाळे यांनी केले तर आभार प्रज्ञा माने यांनी मानले. मानकर न्यूज साठी कोगनोळहून अनिल पाटील.